आज अपन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड बघा हा चॅप्टर पाहणार आहोत, म्हणजे नंबर 2 आहे चॅप्टर, 2 नंबरचा चॅप्टर आहे बघा की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड। चॅप्टरचं नाव मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स। बर, हे चॅप्टरचं नाव आहे। आणि आपल्याला हे बघा की क्वेश्चन, म्हणजे पहिला पॉईंट पहिला बघायचा आपल्याला की फ्लूइड, पॉईंटचं नावसुद्धा काय आहे की फ्लूइड, फ्लूइड मीन्स काय। आता क्वेश्चन तयार होतो यावर, क्वेश्चन डिफाईन दी फ्लूइड, फ्लूइड म्हणजे काय क्वेश्चन मार्क, स्टेट दी टाईप्स ऑफ फ्लूइड स्टेट दी टाईप्स ऑफ फ्लूइड। तर की एकदम म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे फ्लूइड, फ्लूइडचे आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, याचा अर्थ मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, आणि फ्लूइड्स मीन्स द्रव। तर मग द्रवाचे यांत्रिक गुणधर्म हे चॅप्टरचं नाव आहे। आणि मग द्रव म्हणजे काय, फ्लूइड मीन्स काय, तर की निसर्गामध्ये बघा की आपल्याला जे सबस्टन्स असे दिसतात की ते वाहतात, फ्लो म्हणजे द सबस्टन्स विच कॅन फ्लो अँड इट मस्ट बी डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ अँड एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज फ्लूइड। म्हणजे असे सबस्टन्स की जे फ्लो होतात, जे डिफॉर्म होतात, पण डिफॉर्म कुणामुळे होतात, अंडर द ॲक्शन ऑफ की एक्सटर्नल फोर्स, देन इट इज कॉल्ड ॲज फ्लूइड। मग आपण सुरुवातीला काय करायचं की व्याख्या लिहायची की फ्लूइड, बघा फ्लूइड हां द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो अँड इट मस्ट बी डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज फ्लूइड। त्याला आपण काय म्हणतो, द्रव म्हणतो, की जे सबस्टन्स फ्लो होतात, वाहतात, आणि ज्यांचं डिफॉर्मेशन होतं की बाह्य बलामुळे, अशा की सबस्टन्सला आपण काय म्हणतो फ्लूइड। आता फ्लूइडचे प्रकार भरपूर आहेत, म्हणजे आपण त्याची उदाहरणं देऊ तर एक्झाम्पल्स बघा की मोल्टेन लावा तो लावा रस असतो, म्हणजे द्रव स्वरूपातला तो मोल्टेन लावा म्हणतो आपण त्याला। त्यानंतर हवा आहे, एअर आहे त्यानंतर वॉटर आहे फ्लोअर पीट आहे, वॉटर म्हणजे पाणी आहे, अशाला का टूथपेस्ट पेस्ट अँड
ETC अशी भरपूर उदाहरणं आहेत आपल्याला, जेवढी घेऊ तेवढी कमी आहेत. पण हे लक्षात ठेवा, फ्लुइड मीन्स दी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो अँड इट मस्ट बी डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज फ्लुइड. एक्झाम्पल, मोल्टेन लावा, एअर, वॉटर, फ्लोअर म्हणजे पीठ, टूथपेस्ट अँड ॲटसेट्रा. निसर्गामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. आता टाईप्स आता बघायचे की फ्लुइडचे टाईप मुख्यतः म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये की फ्लुइडचे प्रकार. आता नंबर फर्स्ट आहे बघा की पहिला आकडा फ्लुइडचा म्हणजे टाईप्स नंबर फर्स्ट. स्टॅटिक फ्लुइड, स्टॅटिक फ्लुइड नंबर दोन आहे बघा. नंबर टू डायनॅमिक फ्लुइड नंबर तीन आहे. नंबर थ्री आहे दी आयडियल फ्लुइड नंबर चार आहे बघा रियल फ्लुइड म्हणजे स्टॅटिक फ्लुइड, डायनॅमिक फ्लुइड, आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड. मग व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक फ्लुइड? आपण पहिला आकडा पाहू की स्टॅटिक फ्लुइड म्हणजे काय. स्टॅटिक फ्लुइड, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक फ्लुइड? आता जे फ्लुइड काय आहे की एका ठिकाणी आहे बघा की द फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज द स्टॅटिक फ्लुइड. म्हणजे आता समजा हे ग्लास आहे, या ग्लासामध्ये की वॉटर आहे किंवा लिक्विड आहे, लक्षात आलं का? आता हे लिक्विड मीन्स काय आहे की स्टॅटिक फ्लुइड आहे, लक्षात आलं का? म्हणजे की द फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्लुइड आणि त्याला आपण स्टॅटिक. समजा एक पॉन्ड आहे, त्यामधलं सुद्धा काय आहे की वॉटर आहे, पाणी आहे, हां की वॉटर इन पॉन्ड, लक्षात आलं का? किंवा की लिक्विड इन बिकरमधलं सुद्धा काय आहे की हां म्हणजे लिक्विड इन बिकर वॉटर इन ग्लास, लक्षात आलं का? वॉटर इन ग्लास, वॉटर इन पॉन्ड, लक्षात आलं? दीज आर द एक्झाम्पल अबाउट द स्टॅटिक फ्लुइड. म्हणजे द फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्लुइड. आणि त्याच्या विरुद्ध डायनॅमिक फ्लुइड बघा, डायनॅमिक फ्लुइड नंबर टू, डायनॅमिक फ्लुइड. आता जे फ्लुइड बघा की इन द मोशन, म्हणजे द फ्लुइड इन द मोशन इज कॉल्ड ॲज डायनॅमिक फ्लुइड. म्हणजे स्टॅटिक फ्लुइड मीन्स काय आहे की द फ्लुइड ॲट रेस्ट. बघा ही व्याख्या तुम्ही लिहून घेऊ शकता की द फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्लुइड अँड द फ्लुइड ॲट म्हणजे द फ्लुइड इन द मोशन इज कॉल्ड ॲज द डायनॅमिक फ्लुइड. म्हणजे वॉटर ट्रॅव्हल इनसाइड द रिवर, बघा हे नदीमध्ये वाहणारं जे पाणी आहे ते जे फ्लुइड आहे, लक्षात आलं का? किंवा एअर हवा वाहते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे दीज आर द एक्झाम्पल अबाउट द डायनॅमिक, म्हणजे जे गतिमान असते फ्लुइड त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे की मोशन मीन्स गती, द फ्लुइड इन द मोशन इज कॉल्ड ॲज डायनॅमिक फ्लुइड.
लक्षात आलं का? म्हणजे आज आपण की फ्लूडची व्याख्या पाहिली की दी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो अँड इट मस्ट बी डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ एक्स्टर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज फ्लूड. एक्झाम्पल मोल्टेन लावा, इयर वॉटर, फ्लोअर, टूथपेस्ट. द फ्लूड मस्ट बी क्लासिफाईड मेनली फोर टाईप, द स्टॅटिक फ्लूड, डायनॅमिक फ्लूड, आयडियल फ्लूड आणि रिअल फ्लूड. आता बघा की आपल्याला की आपण दोन प्रकार पाहिले की स्टॅटिक फ्लूड अँड हे डायनॅमिक फ्लूड. आता आपण की आयडियल फ्लूड बघा आपण की आता आयडियल फ्लूड मीन्स काय. हां लक्षात आलं का? म्हणजे नंबर थर्ड बघा आयडियल फ्लूड दिसते का? आयडियल आयडियल फ्लूड आयडियल फ्लूड बघा की असे फ्लूड द फ्लूड डज नॉट हॅव एनी व्हिस्कॉसिटी ऑर सरफेस टेन्शन इज कॉल्ड ॲज द आयडियल फ्लूड. म्हणजे की द फ्लूड बघा द फ्लूड डज नॉट हॅव एनी व्हिस्कॉसिटी ऑर सरफेस टेन्शन ऑर सरफेस टेन्शन सरफेस टेन्शन. दीज टाईप ऑफ फ्लूड फ्लूड FLUID दीज टाईप ऑफ फ्लूड इज कॉल्ड ॲज आयडियल फ्लूड. आता हे काय आहे? इमॅजिनरी फ्लूड आहे. लक्षात आलं का? निसर्गामध्ये की हे इमॅजिनरी फ्लूड आहे. लक्षात आलं? म्हणजे दी फ्लूड डज नॉट हॅव एनी व्हिस्कॉसिटी ऑर सरफेस टेन्शन दिस टाईप ऑफ फ्लूड इज कॉल्ड ॲज आयडियल फ्लूड. म्हणजे की आपल्याला असं परफेक्ट याचं एक्झाम्पल देता येणार नाही, पण इट इज दी इमॅजिनरी फ्लूड इन दी नेचर. असं आलं का? निसर्गामधलं ते इमॅजिनरी फ्लूड इन दी नेचर आहे. मीन्स आता चौथा प्रकार आहे असं आलं द रिअल फ्लूड. आता रिअल फ्लूड म्हणजे याच्या विरुद्ध, म्हणजे जिथं व्हिस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन नसतं, पण याला काय असतं की दी फ्लूड विच हॅव व्हिस्कॉसिटी अँड सरफेस टेन्शन इज कॉल्ड ॲज दी रिअल फ्लूड. लक्षात आलं का? म्हणजे दी सबस्टन्स बघा विच हॅव व्हिस्कॉसिटी अँड सरफेस टेन्शन अँड सरफेस टेन्शन दीज टाईप ऑफ फ्लूड इज कॉल्ड ॲज दी रियल फ्लूड. याची भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे की स्मोक आहे एक्झाम्पल बघा की स्मोक SMOKE स्मोक बघा हनी अँड ॲटसेट्रा ही उदाहरणं आहेत. स्मोक धूर आहे, हनी मध आहे. लक्षात आलं का? Therefore आता याचे की स्टेट द प्रॉपर्टीज अबाउट द फ्लूड. आता आपल्याला फ्लूडच्या जनरल काय प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला अगोदर पाहावं लागेल की वॉट इज द प्रॉपर्टीज अबाउट द फ्लूड. म्हणजे की प्रॉपर्टीज म्हणजे आपण चॅप्टर सुरू केलेलं आहे तर प्रॉपर्टीज बघा ऑफ फ्लूड म्हणजे फ्लूडचे काय गुणधर्म आहेत तर ते आपण नंबर फर्स्ट की फ्लूड डू नॉट अपोज डिफॉर्मेशन बघा म्हणजे नॉट अपोज
अपोज डिफॉर्मेशन 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 म्हणजे की फ्लूड की विरोध करू शकत नाही कशाला की डिफॉर्मेशनला. आता समजा की हे समजा ग्लास आहे किंवा बीकर आहे, या बीकरमधलं काय आहे की म्हणजे लिक्विड आहे किंवा फ्लूड आहे ते जर समजा आपण ओतलं खाली, लक्षात आलं का लक्षात आलं का, म्हणजे अशा पद्धतीने तर हे डिफॉर्मेशन झालेलं आहे. काय दिस इज दी डिफॉर्मेशन, लक्षात आलं का, डिफॉर्मेशन म्हणजे की फ्लूड जे आहे द्रव जो आहे तो डिफॉर्मेशनला विरोध करू शकत नाही, नॉट अपोज द डिफॉर्मेशन. म्हणजे हा एक द्रवाचा गुणधर्म आहे. नंबर टू बघा, फ्लूड गेट परमनंटली डिफॉर्म म्हणजे तो काय होतो डिफॉर्मेशन होतं तो अडवू शकत नाही, पण त्याला प्राप्त झालेलं डिफॉर्मेशन कसं आहे की फ्लूड बघा फ्लूड गेट परमनंट 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 डिफॉर्मेशन डिफॉर्मेशन लक्षात आलं का, डिफॉर्मेशन म्हणजे त्याला की कायमस्वरूपी डिफॉर्मेशन प्राप्त होतं. बघा हा दुसरा गुणधर्म आहे. नंबर तिसरा की दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. बघा दे हॅव हॅव ॲबिलिटी ॲबिलिटी टू फ्लो टू फ्लो म्हणजे त्याची वाहण्याची ॲबिलिटी असते. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, त्याला ॲबिलिटी कोणती असते की फ्लो होण्याची असते. तो काय निर्माण करतो, परमनंट डिफॉर्मेशन निर्माण करतो. तो डिफॉर्मेशनला नॉट अपोज म्हणजे विरोध करू शकत नाही, म्हणजे तो द्रव. नंबर फोर, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर म्हणजे की ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर ॲबिलिटी टू टेक शेप शेप ऑफ कंटेनर कंटेनर म्हणजे ज्या भांड्यामध्ये तो ओतला जातो किंवा ठेवला जातो तर त्या भांड्याचा आकार की त्याला प्राप्त होतो. लक्षात आलं का, समजा की अशाने हे पाण्याने भरलेलं बिकर आहे तर त्याला बिकरचा आकार प्राप्त झाला. समजा हे असे घागर आहे बघा, तर ह्याचासुद्धा त्याला आकार काय होतो प्राप्त होतो. म्हणजे दे ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर, ज्यामध्ये तुम्ही ओताल त्याचा त्याला काय होत असतो की आकार प्राप्त हो. आता समजा टप आहे, या टपमध्ये सुद्धा ते आपण पाणी ओतलं तर की त्याचा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजे ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर म्हणजे जनरल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड नॉट अपोज डिफॉर्मेशन. फ्लूइड डिफॉर्मेशनला विरोध करू शकत नाही. फ्लूइड गेट परमनंट डिफॉर्मेशन फ्लूइडला की कायमस्वरूपी डिफॉर्मेशन प्राप्त होतं. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो वाहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते किंवा असते. ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर की त्यांच्याकडे की ज्या भांड्यामध्ये ते ओतलं जातं तर त्याचा आकार त्याला प्राप्त करून घेण्याची क्षमता असते. तर दीज आर दी प्रॉपर्टीज अबाउट दी फ्लूइड. ठीक आहे, आय स्टॉप हियर.